केदार उंबरजे मित्र परिवार आणि वात्सल्य प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून तसंच गुरुसिद्ध क्लिनिक यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 2 मधील शेळगी इथं लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 2 मधील शेळगी भागातील नागरिकांसाठी माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे यांनी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून शनिवारी या लसीकरण केंद्राचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे, डॉक्टर सुनील कबाडे, रेवणसिद्ध आवजे, महादेव जावळे, चंद्रशेखर बिराजदार, महालिंगप्पा परमशेट्टी, बसवराज इटकळे, श्रीशैल अंबारे, साबीर इनामदार, सादी खुंडेकरी, मोहसिन इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना केदार उंबरजे यांनी वात्सल्य प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून आणि गुरुसिद्ध क्लिनिक यांच्या प्रयत्नातून हे लसीकरण केंद्र सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी कबारे साहेब, डॉक्टर कबारे सर आणि वात्सल्य प्रतिष्ठान केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराच्या वतीने या शेळगी भागामध्ये हा क्लिनिकसाठी प्रयत्न केला आणि हा क्लिनिकचा या ठिकाणी शुभारंभ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, या भागाचे आमदार विजय कुमार देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आम्ही हा संपन्न केला. या कार्यक्रमासाठी या भागाचे नगरसेवक देशमुख साहेब, नगरसेवक बनसोडे साहेब, नगरसेविका शिंदेताई, नगरसेविका कारवारीताई यांच्या उपस्थितीमध्ये आणि या भागामधील प्रमुख माजी जवळे असतील, बिराजदार साहेब असतील, मालिंगप्पा परमशक्ती, श्रीशैलजी हुंडेकरी साहेब, पुस्तक पटेल, मोहसिन इनामदार, मुन्ना बिराजदार, सर्व या भागामधील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा लसीकरणाचा मोहिमेम या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मी सर्व लोकांना नम्र विनंती करतो की कुठल्याही प्रकाराचं या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप कोणी करू नये, कारण हा एक महामारी रोग आहे. या महामारीमधून लोकांना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी दिलखुशीनं या ठिकाणी सर्वांनी सहभाग घ्यावा. आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं लसीकरण करून घेण्याचं आवाहन या प्रसंगी केलं. शेळगी भागात एक वॅक्सिन सेंटर सुरू झालं होतं, दुसरं सुरू झालेलं आहे. डॉक्टर कबाडे यांच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो, त्यांनी इथं जागा दिलं वॅक्सिन सेंटर सुरू करण्यासाठी. आणि तसंच महानगरपालिका वॅक्सिन सेंटर सुरू करायला एखादा हॉस्पिटल असतो, महानगरपालिकेचं या भागात हॉस्पिटल नसल्यामुळं आपण हॉस्पिटलच्या या शोरात असल्या असताना कपाटे डॉक्टरने इथं दूर केलं. आणि आज मी सगळ्यांना विनंती करतो की वॅक्सिन घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि गरजेचा आहे, कारण आपण बघतो आज आपण ही महामारीमुळं आज देशामध्ये या नाही तर जगामध्ये किती लोकांना त्रास होत आहे, किती लोकांचा अंत झाला. आज ही भारतात रोज 4,000 व त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत असतो आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. यावेळी जाकीर शेख, मुश्ताक पटेल, नितीन मोहिते, लोकेश इरकशेट्टी, सिद्धाराम डोनाळे, वैजीनाथ वर्दे, मोहन बिराजदार, महेश ढेले, सिद्धाराम तंबाके, दिनेश उपासे यांची उपस्थिती होती. दरम्यान शेळगी भागात लसीकरण सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी केदार उंबरजे यांचे आभार मानले.